नेर परसोपंत नगरीत मानाच्या गणपतीची स्थापना 963 साली झाली. आज या गणपती मठात 1058 गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. भाविक भक्तांच्या सहकार्याने संस्कृतीचा वारसा लाभलेले हे शक्तीस्थळ असून हा गणपती नवसाला पावणारा व मानाचा गणपती म्हणून पंचक्रोशीत ख्याती प्राप्त आहे. हा गणपती मानाचा असल्याने मिरवणुकीत सुद्धा याला पहिला मान आहे. काही कारणास्तव मठातील गणपती उठवला गेला नाही तर इतरही गणपती उठवल्या जात नाहीत. अनेक भाविक भक्त बाहेर गावून येऊन मठाच्या गणपतीचे दर्शन घेतात. कोरोना संकटामुळे गर्दी होऊ नये म्हणून परदेशी केबल नेटवर्कवरून गणपती मठातील व मिरवणुकीचा लाईव्ह कार्यक्रम दाखवण्यात येतो. तसेच यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. या गणेशोत्सवामध्ये सेवाधारी, सेवक मंडळी व कलावंतांचा दरवर्षीत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येतो. परंतु यावेळी हा सन्मानाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आलेला आहे. 15 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत ग्रामीण रुग्णालयाच्या सौजन्याने COVID-19 पहिली व दुसरी लस देण्यात येईल असे मठाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी गणपती मंडळाचे विश्वस्त राजू चिरडे, विजय जयस्वाल, डॉक्टर मोहन शर्मा, गजानन देशमुख, नीरज भगत, राजेश तातावार व अन्य मान्यवर उपस्थित होते. येणाऱ्या 10 तारखेला शुक्रवार रोजी नेर येथील प्रसिद्ध मानाचा गणपती या ठिकाणी 7:30 गणपतीची स्थापना होणार आहे. आपणास सर्व भाविक भक्तांना गणपतीच्या या आगमनाप्रित्यर्थ मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. कोरोनाचं सावट असल्यामुळे या ठिकाणी यावर्षीचा गणेशोत्सव हा अत्यंत साध्यापणानं आम्ही साजरा करीत आहे. सर्व भाविक भक्तांना मी नम्र विनंती करेन की कोणतीही गर्दी न करता या ठिकाणी आपण शांततेच्या मार्गाने घरूनच दर्शन घेण्याचा प्रयत्न करावा. गर्दी न करता या ठिकाणी आपण आम्हाला सहकार्य करावे आणि येणारा हा गणेश उत्सव शांततेनं पार पडेल अशी मी विघ्नहर्ता गजाननाला चरणी प्रार्थना करतो. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर परसोपंत.